नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हॉट आय ईट इन अ डे सेगमेंट. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची ट्रिप गेली होती देवदर्शनासाठी म्हसवड, त्यानंतर तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर अशा ठिकाणी. आणि नेहमीप्रमाणेच ही आमची फॅमिली ट्रिप होती, आमच्या घरातले सगळेजण आले होते. तर मंडळी, हा आहे ट्रिपचा दुसरा दिवस आणि आज आम्ही अक्कलकोट, गाणगापूर आणि पंढरपूर हे तीन लोकेशन कव्हर करणार आहोत. या ट्रिपचा पहिला पार्ट किंवा पहिला दिवस म्हणजेच कालचा व्हिडिओसुद्धा खूप सुंदर झालेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो चला, पहिल्या दिवशी तर आम्ही अक्कलकोटमध्येच स्टे केला होता. तिथे मठामध्ये सुंदर जेवण केलं, तर ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. आणि हा आहे ट्रिपचा दुसरा दिवस. मस्त सकाळ झालेली आहे, आम्ही भल्या पहाटे उठूनच आंघोळ वगैरे करून छान रेडी झालो होतो, कारण आम्हाला दर्शनासाठी मंदिरात जायचं होतं. अक्कलकोटमधला श्री स्वामी समर्थांचा जो मुख्य मठ आहे तिथे आम्ही चाललो होतो. आणि जाण्याआधी थोडासा कोरा चहा, काही जणांना थोडीशी भूक लागली होती म्हणून चहा पाव वगैरे अशा गोष्टी सगळ्या खाल्ल्या आणि मग आम्ही निघालो मठामध्ये. सुट्ट्यांचे सीझन चालू असल्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती. आम्ही भल्या मोठ्या लाईनमधून थांबून फायनली मंदिरामध्ये पोचलो होतो. आणि इथे आल्यानंतर समजलं की इथे आतमध्ये शूटिंग घ्यायला किंवा फोटो काढायला अजिबात अलाउड नाही आहे. आतमध्ये म्हणजे कुठे तर मेन गाभाऱ्यामध्ये. ओके, सो स्वामींची मूर्ती किंवा पादुका यांचे आपण फोटो काढू शकत नाही, शूटिंग घेऊ शकत नाही. पण माझी अशी प्रबळ इच्छा होती की मला थोडं तरी शूटिंग घेता यावं, म्हणजे ॲटलिस्ट मठाच्या आतमध्ये किंवा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एवढं तरी मला शूट करता यावं. आणि मी तिथे आतमध्ये एंट्री करतानाच एका काकांना विचारलं होतं की मी थोडंफार शूटिंग घेऊ शकते का, तर ते बोलले बाहेर घेऊ शकता, कारण इथे भरपूर असे पॉईंट्स आहेत जिथे उभे राहून लोक फोटो काढतात, सेल्फी काढतात, कोणी विचारतसुद्धा नाही की काय करताय. ओके, सो मी म्हटलं ठीक आहे, गाभाऱ्यात नाही तर नाही, पण ॲटलिस्ट बाहेरचं मठाचं तरी मी शूटिंग घेते, जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ज्यांची स्वामींवरती प्रचंड श्रद्धा आहे त्यांना 2023 आता सरतं आहे ना, सो 2023 शेवटी ॲटलिस्ट मठाचं तरी दर्शन मिळावं. ओके, सो असे बरेच जण असतात की ज्यांना काही कारणांमुळे तिथपर्यंत नाही पोचतायत. ओके, किंवा काही ठरलेले प्लॅनसुद्धा कॅन्सल होतात अचानक आणि तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न. सो मला जेवढं जमलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, तब्बल 2 ते 2.5 तासानंतर आमचं दर्शन पूर्ण झालं आणि आता प्रचंड भूक लागली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की इथेच कुठेतरी नाश्ता करायचा. सो अक्कलकोटच्या मंदिराच्या आसपासच्याच परिसरामध्ये भरपूर असे स्टॉल किंवा छोटे छोटे हॉटेल आहेत, सो म्हटलं तिथेच जाऊयात आणि आपण चांगला नाश्ता करूयात. सो इथे साळुंखे रेसिडेन्सी नावाचं एक सिम्पल हॉटेल होतं आणि असेच सगळे हॉटेल्स आहेत तिथे रस्त्यावरती. जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही उपाशी कुठेच मरणार नाही अशी व्यवस्थित सोय तिथे केलेली आहे. तर सगळ्यात आधी आम्ही उडीदवडा खाल्ला. उडीदवडा एकदम छान होता चवीला, येस. पण प्रॉब्लेम असा होता की ते सगळे वडे त्यांनी सकाळीच मेबी बनवून ठेवलेले असल्यामुळे कस्टमर्स येतील तसे ते पुन्हा डीप फ्राय करून आपल्याला देत होते आणि त्यामुळे त्या तेलाचा उग्र वास त्या वड्याला थोडासा लागला होता. त्यानंतर आम्ही डोसा मागवला होता, तर डोसा इथला मला अजिबात आवडला नाही, कारण तो अतिशय बेकार लागत होता. म्हणजे त्याच्यामध्ये लिटरली मैदा टाकलाय की काय असं वाटत होतं आणि त्यामुळे ते इलॅस्टिक ताणतं कसं तशा पद्धतीने तो ताणला जात होता. सो जर तुमच्यावर कधी अक्कलकोटमध्ये राहून इथे बाहेर नाश्ता करण्याची वेळ आलीच तर तुम्ही पुरी भाजी खाऊ शकता, कारण पुरी भाजी मला इथली आवडली, चांगली होती आणि चवसुद्धा त्याची बऱ्यापैकी होती. सो इथले रेट्स म्हणाल तर अतिशय रिझनेबल आहेत, कारण आम्ही 11 जणं होतो आणि आमच्यापैकी प्रत्येकानेच एक एक दोन दोन डिशेस मागवल्या होत्या, तरीसुद्धा आमचं बिल सगळ्यांचं मिळून फक्त 850 रुपये झालं होतं. अक्कलकोटनंतर पुढचं लोकेशन होतं गाणगापूर, तर आम्ही तिथे पोचलो होतो. ॲक्च्युली इथे नवी वास्तू आणि जुनी वास्तू असे दोन ठिकाणं आहेत, तर आम्ही पहिल्यांदा इथे आलो आहे बघू शकता. आणि इथे आल्यानंतर ना कमालीची गोष्ट म्हणजे इथे कोणीही अन्ना वाचून उपाशी मरणार नाही, कारण इथे इतकं अन्नदान केलं जातं, इतक्या जास्त प्रमाणात अन्नदान केलं जातं की काय बोलायलाच नको. गाणगापूर म्हणजे श्री सद्गुरू दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभांचं मुख्य ठिकाण. त्यांनी त्यांच्या आयुष्यातला मला वाटतं बऱ्यापैकी सगळाच काळ गाणगापुरामध्ये घालवलेला आहे आणि त्यांच्या स्मरणार्थच इथे माधुकरी मागण्याची आणि देण्याची परंपरा आहे,
त्यामुळे लिटरली 5-5 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात अन्नदान करणारी मंडळी दिसतील. त्यांना काय म्हणतात हे मला माहीत नाही आहे, ज्यांना माहीत असेल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. सो अशा प्रकारे पोटभर प्रसाद खाल्ल्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये, आणि इथे पण ऑब्व्हियसली शूटिंग घेण्यासाठी मनाई होती, त्याच्यामुळे मग मी काही फोटो वगैरे काहीच घेतले नाहीत, जस्ट बाहेरूनच तुम्हाला ते दाखवतीये. सो येस, त्याच्यानंतर पुढे गेल्यावर लगेचच आम्हाला व्हरायटी ऑफ प्रसाद कारण मी जसं की मगाशी सांगितलं की 5-5 मिनिटाच्या अंतरावरती तो प्रसाद देतच होते कोणी ना कोणी. सो यामध्ये बुंदी, गोड भात, त्यानंतर भात आणि रस्सा ज्यामध्ये वांगं, बटाटा, हरभरा असा रस्सा होता, शिरा वगैरे असे वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला मिळाले प्रसादाचे. सो हे सगळं झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो दुसऱ्या ठिकाणी. सो इथे सुद्धा अतिशय प्रचंड गर्दी होती, खूप मोठ्या लाईनमधून थांबून आम्हाला दर्शन घ्यावं लागलं. आणि आतमध्ये गेल्यावर खूप सुंदर अशी श्री सद्गुरू दत्तात्रेयांची रांगोळी होती आणि मला ती खूप आवडली. सो आतमध्ये जे दादा होते त्यांना मी म्हटलं की मला फक्त याचे फोटो काढून देता का प्लीज, माझा मोबाईल घ्या तुम्ही, आणि ते खूपच चांगले होते. त्यांनी फोटो पण काढले आणि छोटंसं शूटिंग पण मला घेऊन दिलं. सो ऑलमोस्ट आता दुपारची वेळ होती आणि ऊन बघू शकता तुम्ही किती आहे. सो आमच्या घरातल्यांची थोडीफार खरेदी चालू होती आणि तेवढ्यात मी इथे कलिंगड खात बसले होते. सो त्यानंतर भरपूर ट्रॅव्हलिंग करून फायनली आम्ही रात्रीच्या वेळी पोचलो होतो पंढरपूरमध्ये. तर मंडळी, ही सगळी ठिकाणं, सगळी तीर्थक्षेत्रं मी दुर्दैवाने पहिल्यांदा आणि सुदैवाने सुद्धा पहिल्यांदाच बघत होते. मला खूप छान वाटत होतं खरं तर. सो इथे पोचेपर्यंत खूप उशीर झाला होता आणि भरपूर लाईन होती, खूप गर्दी होती इथे सुद्धा, त्यामुळे आम्ही फक्त मुखदर्शन घेतलं आणि निघालो. सो रात्रीच्या जेवणासाठी आम्ही लक्ष्मी पॅलेस हॉटेल आहे पंढरपूरमध्ये, सो तिथे थांबलो होतो. आणि बघू शकता अशा पद्धतीचं हे हॉटेल आहे, ढाबा टाईप याचं स्ट्रक्चर मला वाटलं आतून बाहेरून. सो येस, अतिशय मस्त हे हॉटेल होतं आणि स्वच्छता वगैरे पण एकदम छान होती. सो याच्या मेन बोर्डवरती तर ॲड्रेस असाच लिहिला होता की KBP कॉलेजच्या समोर. ओके, सो ॲक्च्युली हे तिथेच लोकेटेड आहे का की ही त्यांची वेगळी ब्रँच आहे याबद्दल मी फार काही माहिती काढू शकले नाही, पण येस ॲड्रेस तर हाच दिला होता. सो दिवसभर फक्त नाश्ता, प्रसाद आणि वरचंच सगळं खाऊन आम्हाला प्रचंड भूक लागली होती, त्यामुळे आम्ही जेवणामध्ये मागवली होती व्हेज मालवणी हंडी आणि मटर पनीर मसाला. तर दोन्हीची टेस्ट एकदम छान होती, म्हणजे एखाद्या नावाजलेल्या फेमस हॉटेलमध्ये आपण जाऊन जेवतो सो तिथे कशी टेस्ट मिळेल आपल्याला, अगदी तशी टेस्ट मला इथे वाटत होती. टेस्टमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नव्हतं, एकदम 100% परफेक्ट आणि छान या भाज्या होत्या. सो आम्ही नान मागवलं होतं, काहींनी रोट्या मागवल्या होत्या, त्यानंतर आम्ही सगळ्यांना पुरेल एवढा जिरा राईससुद्धा मागवला होता. तर मंडळी, ही जी व्हेज मालवणी हंडी आहे त्याची किंमत होती 500 रुपयांना संपूर्ण हंडी, आणि मटर पनीर मसाला होता 180 रुपयांना फुल प्लेट. सो अगेन, आम्ही 11 जण होतो जेवायला, तरीसुद्धा आमचं बिल झालं होतं 1845 रुपये फक्त. सो अतिशय रिझनेबल हे जेवण मला वाटलं. अगदी 100% हे हॉटेल मी सगळ्यांना रेकमेंड करेन. जर तुम्ही कधी पंढरपूरमध्ये आलात तर इथे नक्की या. याचा ॲड्रेस फक्त कन्फर्म करून मी नंतर पिन कमेंटमध्ये देईनच. तर अशा पद्धतीने आमची ट्रिप फायनली संपली आणि आम्ही घरी गेलो. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय द वे, हा 2023 मधला शेवटचा व्हिडिओ आहे. आता आपण भेटणार आहोत नवीन वर्षामध्ये 2024 मध्ये, त्यामुळे हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. बाय बाय, टेक केअर, स्टे हॅपी.